तर आपले बेसिकली दोन हे प्रोजेक्ट आहेत. पहिला कुठला एअर पोल्युशन कॉन्टिन्युइंग, दुसरा कुठला वॉटर प्युरिफिकेशन प्लांट. तर आपण पहिल्यांदा बघणार आहे एअर पोल्युशन कॉन्टिन्युइंग. पोल्युशन पोल्युशनचे पार्ट किती, तीन पार्ट आहे. एक तर नॉईज पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे आणि एअर पोल्युशन आहे. तर आपण पहिल्यांदा बघत असतो एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशन कशामुळे होतं, जर फॉरेस्ट फायर इंडस्ट्रियल एरियामुळे होतं किंवा एखादी कार त्यामुळं पोल्युशन क्रिएट होतं. तर पोल्युशन कसं होतं, आता रोड मध्ये समजा गाडी चालू असतील, ते गाड्यापासून दूर निघतो, पोल्युटेड एअर निघतो, ते आपल्या एन्व्हायरमेंट साठी हार्मफुल असतो. ते हार्मफुल पोल्युशन कमी करण्यासाठी आपण काय करतो, प्रोजेक्ट आहे आपला काय, दोन्ही साईडला आपले स्मोक फिल्टर आहेत. तर ह्या स्मोक फिल्टर मध्ये काय होतं, तर हे त्या गाडीतनं जो स्मोक निघलेला आहे, कोल्ड एअर निघलेला आहे, तो ह्या स्मोक फिल्टर मध्ये ऍड होणार. आणि हे स्मोक फिल्टर आपल्या कार्बोनेटरकडे तो कोल्ड पोल्युटेड एअर पास करणार. त्या कार्बोनेटर मध्ये प्रेशर क्रिएट झाल्यामुळे, प्रेशर क्रिएट झाल्यामुळे तिथं कार्बन पावडर तयार होणार. तर एअर जो एअर आहे तो सेपरेट आउट होणार आणि जो आपला कार्बन डायऑक्साईड रिमेनिंग आहे तो ह्या दोन्ही पावडर मध्ये, म्हणजे जो दोन कार्बन डायऑक्साईड फिल्टर मध्ये तयार होणार. जसं की असं तरी अशी पावडर तयार होते, तरी अशी पावडर तयार झाली की टोनर पावडर वाढत जाते. टोनर पावडर कशासाठी, तर आपण पेंटिंग करण्यासाठी वापरू शकतो, पेंटिंग करण्यासाठी किंवा रायटिंग करण्यासाठी हा याचा पर्पज आहे. तर हे पुढे यूज करतो आपण जास्तीत जास्त जिथं इंडस्ट्रियल एअर आहे. इंडस्ट्रियल एरिया पशी का, तर कारण तिथं जास्त एअर पोल्युशन आहे. तिथलं एअर पोल्युशन कमी करण्यासाठी किंवा बाकीचे जो एरिया आहे तो सिटी आहे, ती त्यांना जास्तीत जास्त इफेक्ट, जो पोल्युशनचा इफेक्ट आहे तो न होण्यासाठी आपण हे प्रोजेक्ट बेस केलेला आहे. तर आपला जो दुसरा प्रोजेक्ट आहे वॉटर प्युरिफिकेशन प्लांट. हा, तर आपण दुसरा पुढे बघणार वॉटर प्युरिफिकेशन. इंडस्ट्री मधलं जे वेस्ट वॉटर आहे त्याला ते आपण प्युरिफाय करतो तीन स्टेज मध्ये, प्रायमरी सेकंडरी प्रायमरी मध्ये काय असतं, स्टोन क्रश चारकोल अँड कॉटन, ह्या थ्रू वॉटर प्युरिफाय होतं. सेकंडरी मध्ये जातं, सेकंडरी मधलं ते ट्रान्सफर होतं ट्रेजर मध्ये. हे झाली ते झालं आपण ती विलेज अँड सिटी मध्ये डिस्ट्रीब्युट करू शकतो. जर आपल्याला जर पिण्यासाठी वॉटर यूज करायचं असलं नाही तर त्याला अजून प्युरिफिकेशन करायला लागतं.